विचारा त्यांना. हे मामाचं घर आमचं गाव आमचं. हा बघा सकाळचा सूर्योदय, सनराईज. लांब कुठेतरी स्पीकर चालतो आहे. आज गुढीपाडवा आहे आणि मी उठलो आहे सकाळी सकाळी लवकर. गावाकडे अजून काय गजबज नाही आहे पण लवकरच होईल. जातो आणि फ्रेश होतो. अवतार पण दाखवण्यासारखा नाही. मी झोपेतूनच उठून डायरेक्ट बाहेर आलो आहे. बघा बघू आता. शांत आहे इकडे आज मस्त आणि थंडी पण आहे थोडी सकाळची जी असते. तर पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो कोकणची मातिया अशा नव्या करकरीत सिरीजमध्ये. सूर्य इथून पण दिसतोय थोडा थोडा. सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला जरी सिरीज आवडत असेल तर लाईक करा आणि मेन म्हणजे आता शेअर करा, जास्त शेअर करा. कधी कधी काय असतं मुंबईमध्ये लोक कामाधंद्यात अशी अडकलेली असतात की त्यांना गावी यायला सुट्ट्या भेटत नाहीत आणि मग ते गावी येत पण नाहीत. इथून सगळं आणि त्यांना कोकण हे असं एक्सपिरियन्स करायला भेटत नाही. कारण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांना हे सगळं एक्सपिरियन्स करायला भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मी हा सिरीज त्याचसाठी बनवल्या की लोक बघून मजा घेतील. काय झालं? काय नाही, हे बघत होतो आम्ही आपल्या घरात. ह्यांचं असं जास्त आहे वाटत. 45 असेल ना मुलं. 40 ना रात्री. साईज असा असेल मी जास्त वाटत. त्या दोघांमध्ये ह्या एक पर्याय चुळा आहे ना तीच पर्याय. चालला सकाळी कोयता घेऊन हि बघ काय करता रील बनवता. बघा माझ्या बहिणीचे बिहाइंड द सीन. काय काय गेलं आता पण काय नाही फोटोज काढले बाकी असं. फ्लावर विवरचं खेतच नाही. खेत हा म्हणजे ते तसं असतं ना फ्लावर फ्लावर सगळीकडे. आपल्या इकडे सगळे असते थोडं पुढे जाऊन ह्याच्यात जा ना. हा काय काय काढलं आतापर्यंत? काय नाही काढले बोलते तर फक्त फोटो काढले. रील नाही बनवली. रील नाही बनवले. मला रील सारखं काय सीनरीच नाही दिसत आहे. त्यासाठी नजर पाहिजे जी माझ्याकडे आहे. दाखव मग तुझी नजर. पुढे जाऊन उपयोग नाही. का इथेच आहे कितीतरी. हा हा इथे मला माहिती ती वाली व्हिडिओ बनवायची.
हां कहते तो बन जाओ बैरागी ए कोणतं गाणं आहे वाला अरे ते काय काय सपना जहां त्याच्यामध्ये नाही का ते फोटोज आणि रील्स मिक्स आहेत तसं वाला बनवायचं फोटो रील वगैरे नको करू नुसते रील बनवते तर म्हणून अरे बट हे रीलसाठी मला इथे नेटवर्क लागेल अँड आय डोंट हॅव अ नेटवर्क अरे व्हिडिओ रेकॉर्ड कर नंतर एडिट कर मी कसा करतो ओके बट माझी ऑलरेडी आहे ना एक हाफ ऑफ बनवलेली आहे तर त्याच्यामधून मला असं ट्रान्झिशन करायचं आय गेस इकडे एक काढायला भेटेल असं खेतवीत पाहिजे शेतामध्ये दिसलं पाहिजे शेत बोलायचं आहे का तुला शेत शेत व्हॉट एव्हर ते शेत इकडे थोडी आहे म्हणजे काय काय फोटो ते सनच्या ह्याच्यामध्ये मी अशी ब्लॅक दिसते ना ते फोटो खूप छान आले तसे असे खूप मस्त आले परत झालंय मोबाईलचा ब्राईटनेसच नाही तुझ्या थोडी हा गाणं काय मनात बोलते गाणं लाव कर कशाला व्हिडिओ रेकॉर्डच होणार नाही तिकडे होईल कुठे चल बघू देवाला काय काहीतरी चांगलं गाणं घे ना तू कशाला येते काहीतरी चांगलं गाणं घे काय चांगलं नाही एक गाणं कॅमेरा दे मला ही लोकेशन आता हिला मी सुचवलेली आहे हा गाणं लाव कशात अरे ते काहीतरी घे ना ते असतं ना कीर्तन टाईप असतं ना राधाचं गाणं कोणतं आहे ते राधा विच सॉन्ग आधा तू फक्त निब्बा निब्बीचीच गाणी ऐकते म्हणून तुला नाही माहित आहे भज मन राधे ते एक झालं हे राधा नाचे गी बॉलिवूड नाही कीर्तन टाईप आहे ते राधा मनाए कृष्ण राधा असं काहीतरी आहे तुझ्यासाठी 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 आले मनात अरे कान्हा तुझ्यासाठी आले मनात नाही तुझे मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना अजून काहीतरी फोटो तरी काढ इथे इंटरनेट नाही तर ते तर मला पण माहिती नाही नेट नाही फोटो नाही रील काढ रील एक फोटो काढ का खेत मंदिर राहू ऑन कसं करतात काय हे टाकू त्याच्यामध्ये कर ना तू ऑन ऑन
मार तर गाईज नेहमी मी अशा लोकेशन पर्सनल लोकेशनवर जाताना परमिशन मागतो तर आज ही मागणार आहे बघू कशी मागते हिला येते का हो हो विचारा त्यांना हे मामाचं घर आमचं गाव आमचं जरा मी फोटोशूट करतोय जरा आज पाडवा पण आहे म्हणून तयार होऊन आलोय तर मला मला फक्त परमिशन पाहिजे होती आम्ही तिथं फोटो काढू शकतो ना इथे ही भिंत आहे इथे फोटो काढू शकतो का भिंतीच्या जवळ किंवा इकडे थोडस ओल्ड टाइप वाटतंय त्यामुळे छान वाटतंय थँक्यू परमिशन भी मी त्यांना घे अरे फक्त इच्छा इकडे फोटो काढू का